नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सहदेव सावके तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो यस जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे यच जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो काल शिक्षक दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअप मॅसेजद्वारे टेलिग्राम मॅसेजद्वारे तसेच यूट्यूब कमेंटद्वारे काय दिलेले आहेत शुभेच्छा दिलेल्या आहेत तर त्याबद्दल सर्वांचे आभार विद्यार्थी मित्रांनो आजचा हा छोटा जो व्हिडिओ आहे तर तो आहे एक तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यासाठी तुम्हाला माहीत असेल की आरोग्य भरती फार्मसी ऑफिसरचे फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे पण त्यामध्ये एक प्रॉब्लेम विद्यार्थ्यांनी येत होता तुम्हाला माहीतच असेल की इलिजिबिलिटीमध्ये डिप्लोमा इन फार्मसी म्हणजे डी फार्म वालेजे स्टुडंट होते तर त्यांना एक्सपिरियन्स हा मेंडेटरी केलेला आहे एक्सपिरियन्स का आहे मेंडेटरी आहे पण विद्यार्थी मित्रांनो जे बी फार्म वॉलेज स्टुडंट होते तर त्यांना एक्सपिरियन्स मेंडेटरी नव्हता पण फॉर्म भरत असताना असं आढळून आलं की बघा इथं एक्सपिरियन्सचा जो क्रायटेरिया आहे तर त्यांना एक्सपिरियन्स क्रायटेरिया मेंडेटरी होता की अपलोड करण्यासाठी म्हणजे बी फार्म वाल्यांसाठी इथं दाखवत होतं ॲक्च्युअली इलिजिबिलिटीमध्ये काय आहे की एक्सपिरियन्स क्रायटेरिया डी फार्मवालेला आहे बी फार्मवाल्यांना नाही ना पण तरीसुद्धा इथं काय दाखवत होतं असं मेंडेटरी मार्क दाखवत होतं त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो बी फार्मवाल्या स्टुडंटला फॉर्म प्रोसीड करणं थोडं काय झालं होतं इम्पॉसिबल झालं होतं म्हणजे प्रोसिडच होत नव्हता तर आता हा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो सॉल्व्ह झालेला आहे आणि आता इथं तुम्ही बघाल विद्यार्थी मित्रांनो एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जे आहे इथं कोणतंही मेंडेटरी मार्क नाही म्हणजेच बी फॉर्म वॉलेज जे स्टुडंट आहेत तर ते आता काय करू करू शकतील फॉर्म Form... प्रोसीड करू शकतील फॉर्म Form... भरू शकतील विदाऊट अपलोडिंग एक्सपिरियन्स ओके आता विद्यार्थी मित्रांनो ही जी महत्वाची इन्फॉर्मेशन होती मी तुम्हाला दिलेली आहे आता काही विद्यार्थ्यांसाठी ज्यांना ॲप्लिकेशन फॉर्म अजून भरलं नाही आणि त्यांना काही प्रॉब्लेम्स येत असतील तर त्यांच्यासाठी आपण आता काय करणार आहे थोडासा फॉर्म कसा भरायचा तर याच्याबद्दल काय देणार आहे थोडीशी इन्फॉर्मेशन देणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा इथं जर तुम्ही गेले आपली जी ऑफिशियल साईट आहे वेगवेगळ्या जिल्हा परिषदांची सॉरी वेगवेगळे म्हणजे आय बी पी एसनं दिलेली जी सॉरी तुम्ही जर ऑफिशियल साईडवर गेले आरोग्य भरतीच्या तर आरोग्य भरतीच्या ऑफिशियलवर साई साईटवर गेल्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन म्हणजेच काय तर न्यू जर तुम्ही असता स्टुडंट या अगोदर तुम्ही आरोग्य भरतीचा कोणता फॉर्म भरला असेल तर तर तुम्हाला काय करायचं आहे इथं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो ही जी इन्फॉर्मेशन आहे ही तुम्हाला आत्ताच व्यवस्थित टाकायची आहे कारण की ही इन्फॉर्मेशन एकदा फिल केल्याच्यानंतर सबमिट केल्यानंतर एडिट होत नाही याच्यामध्ये कोणत्याही चुका तुम्हाला करायचं नाही त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा पहिलं जे आहे तर कॅन्डिडेट नाव आहे तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव त्याच्यामध्ये काय करायचं आहे फिल करायचं आहे ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरं जे आहे तर कॅन्डिडेट मिडल नेम याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमच्या वडिलांचं नाव किंवा जे लेडीज मॅरिड असतील त्यांनी त्यांच्या हजबंडचं नाव टाकायचं आहे ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे कॅन्डिडेटचा लास्ट नेम आहे म्हणजे सरनेम तर ते तुम्हाला तिसऱ्या कॉलमध आहे ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या दोन तीन गोष्टी तुम्हाला व्यवस्थित टाकायचं आहे बघा सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये जे एक्झाम झाल्या होत्या तर तेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता का तर यस किंवा नो तुम्ही दोन्हीही करू शकता जर तुम्ही भरलेला असेल तर यस करायचं आणि जर भरलेला नसेल तर नो करायचं आणि हा जो पॉईंट आहे हा कशासाठी आहे एज रिलॅक्सेशनसाठी तुमचं जर एज रिलॅक्स म्हणजे एज जर होऊन गेलेलं असेल तर त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन भेटण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे यस करायचं आहे म्हणजेच तुमचं एज कमी दाखवेल ओके आणि ज्यांनी भरलेलंच नाही ते नोसुद्धा करू शकतात ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा हॅव यू एवर चेंज युअर नेम आता जे लेडीज असतात त्यांचं लग्न अगोदरचं नाव असतं एक आणि लग्नानंतरचं वेगळं असतं त्याच्यामुळे जर तुम्हाला नावामध्ये बदल पाहिजे असेल तर तुम्ही इथं येस करू शकता ओके आणि चेंजच केले नसेल तुम्ही कधी लग्न झालेलं नसेल तर तुम्ही नो करू शकता त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुमची आहे ती तुम्हाला काय करायची आहे व्यवस्थित टाकून घ्यायची आहे तुमचं एज लगेच विद्यार्थी मित्रांनो इथं दिसून जाईल त्यांना तुमचं एज लगेच विद्यार्थी मित्रांनो इथं दिसून जातं ओके इथं लगेच कॅल्क्युलेट होऊन जातं त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जेंडर वगैरे त्यानंतर मोबाईल नंबर तुम्हाला व्यवस्थित टाकायचा आहे कारण की ओ टी पी मोबाईल नंबरवर येणार मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे त्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर असेल आता अल्टरनेट का बरं महत्त्वाचा असतो कधी कधी काय असतं जेव्हा तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला मॅसेज वगैरे येतो की तुमचं सिलेक्शन झालं तुमचं डॉक्युमेंट अप्लिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या या दिवशी आहे मग एखादा तुमचा मेन नंबर जर बंद असेल तर अल्टरनेट नंबरसुद्धा तुम्ही इथं देऊ शकता त्याच्यावर तुम्हाला काय होऊन जाईल मॅसेज होऊन जाईल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचा ईमेल आय डीसुद्धा तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे कन्फर्म करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो दहावीची मार्कशीट जी आहे तर दहावीच्या मार्कशीटवरला जो तुमचा दहावीचा नंबर असतो रोल नंबर तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे मॅट्रिक्युलेशन सीट नंबर ओके त्यानंतर तुमचं पासिंग इयर जे आहे दहावीचं मंथ आणि इयर्स हे सुद्धा तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन करताना त्यानंतर तीन जे सेंटर तुम्हाला ते जवळ पडतील असे तीन सेंटर तुम्हाला टाकून घ्यायचे आहे एक दोन आणि तीन प्रिफरन्स द्यायचा आहे सेंटरसाठी ओके okay. आता विद्यार्थी म्हणतात सर आम्ही हे तीन सेंटर टाकले होते पण आम्हाला हे तिन्ही सेंटरपैकी एकही सेंटर आलं नाही तर विद्यार्थी मित्रांनो कधी कधी काय असतं एखाद्या फॉर एक्झाम्पल या अकोलामध्ये दोन हजार विद्यार्थ्यांची काय आहे कॅपॅसिटी आहे फॉर एक्झाम्पल ऑनलाईन एक्झाम घेण्याची म्हणजे कम्प्युटर दोन हजार आहेत दोन हजार पण फॉर एक्झाम्पल आता दहा हजार विद्यार्थ्यांनी जर अकोला सेंटर टाकलेलं असेल तर त्या विद्यार्थ्यांना हे दहा हजार विद्यार्थ्यांना भेटणार का नाही हे सोडून म्हणजे दुसरंही ठिकाणी भेटू शकतं फॉर एक्झाम्पल तुम्ही जे तीन सेंटर टाकले त्या तिन्ही सेंटरची ऑकुपन्सी झालेली आहे फिलअप तर मग त्याच्यानंतर तुम्हाला दुसरीकडलं सेंटर येऊ शकतं तर सेंटर तुम्ही टाकलेलंच येईल अशी गॅरंटी नसते पण होता वेस्तो तुम्हाला देण्याचा ते प्रयत्न करतात जर ऑक्युपन्सी फुल झालेली नसेल तर आणि फुल झालेली असेल तर मग दुसरं सेंटर भेटू शकतं हे तिन्ही सोडून ओके okay. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे जनरेट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे जनरेट ओ टी पीवर क्लिक केल्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक कॅप्चा टाकण्यासाठी येतो अशा प्रकारचा बघा हे कॅप्चा तुम्हाला टाकण्यासाठी असा येतो हा कॅप्चा तुम्हाला टाकल्याच्या नंतर काय करायचं आहे ओ टी पी रिसीव्ह होतो तो ओ टी पी तुम्हाला काय करायचा आहे नंतर इथं टाकायचं आहे कुठे स्टार्टिंगचं जे पेज होतं याच्यामध्ये ओ टी पीसाठी एक नंबर येतो ओके त्याच्यामध्ये ओ टी पी तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर इथं ॲग्री म्हणून क्लिक करायचा आहे हा कॅपचा तुम्हाला इथे फिल करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे रिव्हेरीफाय करायचं आहे ओके okay. आता रिव्हेरीफाय केल्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असा इंटरफेस येऊन जाईल कसा या प्रकारचा हे बघा या प्रकारचा इंटरफेस येऊन जाईल तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं आहे व्हेरीफाय तुमचं नाव आहे का व्यवस्थित ठीक आहे हे नाव आहे का व्यवस्थित 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 हे सगळं तुम्हाला काय करायचं आहे रिव्हेरीफाय करून घ्यायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे सबमिट करून घ्यायचं आहे ठीक आहे सबमिट केल्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काय होऊन जाईल इथे एक ऑप्शन येऊन जाईल काय हे बघा द इन्फॉर्मेशन वन्स सबमिटेड कॅन नॉट बी मॉडिफाईड म्हणजेच तुम्ही जी इन्फॉर्मेशन इथं सबमिट करता ही एकदा जर तुम्ही सबमिट केलं तर ही मॉडिफाय होऊ शकत नाही त्याच्यामुळे आत्ता चेक करा आणि जर व्यवस्थित नसेल तर कॅन्सल करून डबल पहा आणि नंतर मग काय करा ओके म्हणून सबमिट करा ओके तर एकदा सबमिट केलेली इन्फॉर्मेशन चेंज होत नाही नंतर मला सांगायचं नाही की सर आमचं असं असं झालं आणि आता कसं करणार ओके तर तसं होत नाही त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालं असं तुम्हाला काय येऊन जातं मेसेज येऊन जातं म्हणजेच रजिस्ट्रेशन तुमचं काय झालेलं आहे सक्सेस झालेलं आहे ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला हा इंटरफेस येऊन जाईल याच्यामध्ये अप्लिकंट्स डिटेल तुम्ही आत्ताच रजिस्ट्रेशन केलं होतं त्याच्यामुळे तुमचं अप्लिकेशन डिटेल इथं येऊन येऊन जाऊ शकतं त्यानंतर पोस्ट सिलेक्शन आणि हेल्प डेस्क तर हे तीन ऑप्शन तुम्हाला इथं येऊन जातात ओके आता पोस्ट सिलेक्शनमध्ये तुम्हाला काय करायचं या पोस्ट सिलेक्शनवर क्लिक करायचं आहे पोस्ट सिलेक्शनवर क्लिक केल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पर्सनल डिटेल येऊन जाईल ॲडिशनल डिटेल कम्युनिकेशन डिटेल क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स डिटेल आणि डॉक्युमेंट अँड पेमेंट एवढे तुम्हाला काय एक दोन तीन चार पाच स्टेज कंप्लीट करायचं आहे तुमचा फॉर्म इझिली काय होऊन जाईल सबमिट होऊन जाईल आता तुम्ही म्हणसाल पर्सनल डिटेलमध्ये काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो पर्सनल डिटेलमध्ये तुमची जी पोस्ट आहे कोणत्या पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे कोणत्या डिव्हिजनमध्ये अप्लाय करायचं आहे बघा कोणती ग्रुप सीची पोस्ट आहे फार्मसी ऑफिसर त्यानंतर कोड वगैरे लगेच ऑटोमॅटिक येऊन जाईल डिव्हिजन कोणतं सिलेक्ट करायचं ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे सर्कल म्हणून सिलेक्ट करायचं आहे ओके त्यानंतर तुमचं पर्सनल डिटेल इथे येऊन जाईल ओके बाकीचे सुद्धा डिटेल तुम्हाला इथं येऊन जातील तुम्ही फील केलेले आत्ता याच्यामध्ये ओके त्यानंतर बाकीचे हे जे डिटेल्स आहेत सेंटर वगैरे हे सुद्धा इथं येऊन जातील त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमची हे बघा इथं नॅशनलिटी सिलेक्ट करायची राहिली ही नॅशनॅलिटी वगैरे तुम्हाला इंडियन सिलेक्ट करायची डोमेसल ऑफ महाराष्ट्र सिलेक्ट करायचं तुमची कॅटेगरी इथं सिलेक्ट करून टाकायची आहे तुम्हाला ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बाकीचे जे डिटेल्स आहेत कशाचे कॅटेगरी फॉर एक्झाम्पल कास्ट कास्ट जे आहे कास्ट सर्टिफिकेट ते कोणं दिलं तहसीलदारनं त्याची डेट वगैरे त्यानंतर त्याचा नंबर वगैरे काय आहे तोसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे व्हॅलिडिटी असेल तर व्हॅलिटीचासुद्धा नंबर टाकू शकता तुम्ही इथं किंवा व्हॅलिटीटी यस म्हणूनसुद्धा करू शकता पण हे मेंडेटरी नाही त्यामुळे ब्लँक जरी ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही ओके त्यानंतर नॉन क्रिमिलिअरबद्दल ज्यांना रिझर्वेशन घ्यायचं आहे कॅटेगरीचं त्यांना नॉन क्रिमिलिअर काय करायचं आहे इथं नॉन लेअरची माहिती टाकायची नॉन नॉन लेअरचा नंबर डेट त्यानंतर कोणं इश्यू केलं त्यानंतर तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट वगैरे सुद्धा तुम्हाला किंवा डोमेसाईल सर्टिफिकेट चालतं किंवा बर्थ सर्टिफिकेट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे सगळं या, या तिन्हीपैकी कोणतंही चालू शकते याच्यामध्ये ओके ते कोणं दिलं त्याचा म्हणजे डेट वगैरे आणि त्याचा नंबर वगैरे तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर तुमचं काही जर मार्क असेल म्हणजे काही ओळखंड असेल तर ते सुद्धा तुम्ही इथं टाकू शकता त्यानंतर दोन तीन डॉक्युमेंट म्हणजे पॅन कार्ड आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन वोटर आय डी याच्यापैकी कोणतं आहे ते यस करायचं आणि त्याचं डिटेल तुम्हाला इथं काय करून घ्यायचं आहे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा शेवटी सगळ्यात शेवटी हे म्हणजे पॅन कार्ड वगैरे हे जे आहे ना याचं डिटेल टाकल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे सेवन नेक्स्ट आणि सबमिट त्यानंतर हा इन इं, इंटरफेस येऊन जाईल तुमचा ॲडिशनल डिटेल बद्दल याच्यामध्ये एक मॅन्स आहात का की नाहीत तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर स्पोर्ट पर्सन आहात का बाकीचे जे तुमच्या स्वतःबद्दल इन्फॉर्मेशन आहे तर ती याच्यामध्ये काय करायचे फिलअप करायचे व्यवस्थित जे आहे त्याला यस करायचं जे नाही त्याला नो करायचं ओके नंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे सेवानी नेक्स्ट समोर जायचं आहे सेवानी नेक्स्ट केल्याच्यानंतर पुन्हा एक पेज ओपन जाईल होऊन जाईल त्याच्यामध्ये कम्युनिकेशन डिटेल कम्युनिकेशन डिटेल म्हणजे पत्रव्यवहाराचा ॲड्रेस वगैरे असतो याच्यामध्ये तुमचा सगळा हा ॲड्रेस जो आहे तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे करस्पॉन्डन्स अड्रन्स ॲड्रेस त्यानंतर परमनंट ॲड्रेस ओके okay, हे टाकून घ्यायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे सबमिट करून घ्यायचं आहे सबमिट केल्याच्यानंतर पुन्हा हा इंटरफेस येऊन जाईल याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमचं क्वालिफिकेशन डिटेल येऊन जाईल काय क्वालिफिकेशन डिटेल डिप्लोमा आहे की डिग्री आहे त्याचे सगळे डिटेल किंवा दहावी बारावीचे सगळे डिटेल याच्यामध्ये टाकायचे बघा मराठीचं नॉलेज आहे का तर यस दहावीचं सगळं इथं टाकून घ्यायची इन्फॉर्मेशन त्यानंतर बारावीची इन्फॉर्मेशन त्यानंतर डिप्लोमाची इन्फॉर्मेशन जर असेल तर आता ज्यांचा डिप्लोमा असेल त्यांनी इथं इन्फॉर्मेशन जर भरली डिप्लोमाची तर लगेच तिथं एक्सपिरियन्स त्यांना काय होतो मेंडेटरी मार्क इथं असं दाखवतात ओके आणि त्याच्यानंतर डिग्री ज्यांची असेल तर त्यांना असं एक्सपिरियन्स समजा फॉर एक्झाम्पल डिग्री आहे त्यांना एक्सपिरियन्सचा असा मार्क दाखवणार नाहीत ओके तर अशा प्रकारे आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे हे डिटेल तुम्हाला टाकायची त्याच्यानंतर तुम्हाला काय करून घ्यायचं रजिस्टर फार्मसिस्ट वगैरे आहात का तर हे पण तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे बघा इथं दिलेलं आहे रजिस्टर्ड फार्मसी असेल तर यस त्यानंतर एक्सपिरियन्स डिटेलचं सुद्धा टाकायचं आहे आणि सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर शेवटचं जे पेज आहे विद्यार्थी मित्रांनो ते होऊन जाईल डॉक्युमेंट अपलोडचं याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ज्यांना असा रेडमार्क आहे तर ते मेंडेटरी आहेत अपलोड करावेच लागतात नाही तर फॉर्म पुढे जाणारच नाही ओके तर ते तुम्हाला काय करायचे आहेत अपलोड करायचे आहेत हे सगळे जे जेवढेही दिलेले रेड मार्कचे तुम्ही अपलोड करायचे आहेत बाकी तुम्हाला करायचं काम नाही मग डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत लि� तर त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा तुमचा फोटो त्यानंतर तुमची सिग्नेचर त्यानंतर दहावीची तुमची काय सर्टिफिकेट म्हणजे प्रमाणपत्र म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट करायचं आहे दहावीची मार्कशीट ओके त्यानंतर बारावीचं सर्टिफिकेट बोर्ड सर्टिफिकेट बारावीची मार्कशीट त्यानंतर ग्रॅज्युएशन डिग्री असेल तर त्याचं डिग्री सर्टिफिकेट ओके त्यानंतर ग्रॅज्युएशनची मार्कशीट ओके त्यानंतर तुमचा डिप्लोमा असेल तर डिप्लोमाचं सर्टिफिकेट ओके डिप्लोमा म्हणतो आपण त्यांना डिप्लोमाची मार्कशीट त्यानंतर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनचं मार्कशीट असेल तर मार्कशीट त्यानंतर तुमची एक बर्थ सर्टिफिकेट कोणतं सुद्धा याच्यामध्ये तुम्ही डोमेसाईल देऊ शकता बर्थ सर्टिफिकेट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट देऊ शकता त्यानंतर एक्सपिरियन्स आहे तर हा बी फार्मसाठी आता करायचं काम नाही अपलोड डी फार्मवाल्यांना करायचं आहे ओके त्यानंतर ट्रेनिंग सर्टिफिकेट जर असेल तर ते त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नॉन किमलेअर असेल तर ते त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा तुम्हाला करायचं आहे किंवा तुम्ही जेव्हा इथं मेंडेटरी नाही जेव्हा जॉईन होता ना जेव्हा सिलेक्शन झाल्यानंतर जॉईन होता तेव्हा सुद्धा तुम्ही देऊ शकता हे स्मॉल फॅमिलीचं सर्टिफिकेट जॉईन होताना सुद्धा देऊ शकता आत्ता नाही केलं तरी चालेल ओके त्यानंतर तुमचं रेसिडन्स सर्टिफिकेट टाकायचं तर टाकू शकता मेंडेटरी नाही पॅन कार्ड मेंडेटरी आहे कारण की मी आयडेंटिफिकेशन कार्डमध्ये आय डी कार्डमध्ये पॅन कार्ड टाकलं होतं त्याच्यामुळे इथं पॅन कार्ड अपलोड करा म्हणून आलं तुम्ही जर दुसरं वोटर आय डी टाकला असतं तर इथं वोटर आयडी अपलोड करा म्हणून आलं असतं ओके त्यानंतर तुम हे सुद्धा मॅंडेटरी नाही तुमचं मॅरेज सर्टिफिकेट वगैरे त्यानंतर अदर डॉक्युमेंटसुद्धा मॅंडेटरी नाही त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन पेमेंट चूज करायचं आहे त्यानंतर हे काय करायचं आहे यस करून टाकायचं आहे मार्क येस करून टाकायचं सर्व हे पूर्ण यस करून टाकायचे आहे आणि नंतर काय करायचं आहे प्रिव्ह्यू करून घ्यायचं आहे तुमचं काही चुकलं का चुकलं असेल तर पुन्हा एडिट करायचं आणि जर काही नसेल तर लगेच मग काय करायचं सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर डायरेक्ट पेमेंटचं ऑप्शन येऊन जाईल ते पेमेंट करून तुमचा फॉर्म काय होऊन जाईल सबमिट होऊन जाईल ओके अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे काही अडचण आली तर मी आहेच जय हिंद जय महाराष्ट्र